नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता या विषयातील घटक आरशातील प्रतिमा याविषयी जाणून घेणार. आता आकृतीमध्ये इंग्रजी मूळाक्षरे व अंक दिलेले आहेत आणि हामध्ये आरसा दाखवला आहे आणि त्याच्या आरशात दिसणाऱ्या प्रतिमा या ठिकाणी दाखवलेल्या आहे. आता आकृतीमध्ये ए हा आरशामध्ये कसा दिसेल या ठिकाणी तो दाखवलेला आहे, म्हणजे ए मध्ये काही फारसा फरक पडत नाही. परंतु एक हा जो काही अंक आहे तो आरशातील प्रतिमेमध्ये काय होतो तर त्याची एक ह्या अंकाची उजवी बाजू ही डावीकडे आणि डावी बाजू ही उजवीकडे झालेली आपल्याला पाहावास मिळते. आता आपला जो काही दुसरा नियम आहे, वरची बाजू वर आणि खालची बाजू खाली, म्हणजे एक ह्या अंकाचा जो काही वरचा गोलाकार भाग आहे तो वरच्या बाजूस आहे आणि जो खाली एकाला असलेली जी काही रेषा आहे ती खालच्या बाजूला आहे. त्यानंतर बी, बीची जी काही डावी बाजू आहे रेषा आणि त्याला दोन वाट्या, बीची रेषेची जी बाजू आहे ती उजव्या बाजूला आलेली आहे आणि या वाट्याची जी काही तोंडे आहेत ती उजव्या बाजूला आहे. त्यानंतर दोन हा अंक जो आहे त्याचं देखील त्याचप्रमाणे या दोनाचा जो काही वाटीसारखा भाग आहे त्याचं तोंड डावीकडे आहे आणि आरशातील प्रतिमेमध्ये मात्र त्याचं उजवीकडे आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जे काही अक्षरे दिलेली आहेत ए बी सी डी ई एफ जी आणि अंक 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 यांच्या आरशातील प्रतिमा या अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतात.